कासरा आपल्या हातात ठेवायचा आणि परत म्हणायचं बैलगाडी दुसऱ्या रस्त्याने गेली, नीट चालवा ना, लाडक्या बहिणीला पैसे दिले म्हणजे तुम्ही काय तुमच्या घरातून वावर ऐकून दिले का? नागपूरचं एखादं वावर ऐकलं ते दिले का? आमचेच पैसे आहेत, आम्हालाच दिले, घेतले बी आमच्याकडूनच, तेल मिठं वाढून टाकले सगळे घेतले बी आमच्याकडून लगे वसूल करून. हा ते 1500 असून 150 आम्ही 1600 रुपये देतो, जाऊ दे शेंडी लावून देतो, 100 रुपये जास्त दे आरक्षण, आयुष्यच दे ना आम्हाला. म्हणजे दुसऱ्या ओबीसींना 17 जाती घातल्या आत त्यांना आयुष्याचं आरक्षण दिलं. पै पाहुण्यांना आदरानं बोलायचं, परंपरा मोडू नाही द्यायची, पण आडवा चालणाराला लेकीमध्ये द्यायची काही गरज नाही हे पण शिकवलंय. म्हणजे प्रत्येक वाक्यामागे देवेंद्र फडणवीस नाव यायलाच पाहिजे का? त्याच्याशिवाय दुसरं कोणी करूच शकत नाही, करूच शकत नाही ना. हल्ला कोणी केला? गृहमंत्री कोण आहे? आता लाईट नाही आपल्याला, ऊर्जामंत्री कोण आहे? हाय का लाईट आपण बॅटरी लावल्या त्या सगळ्या मोबाईलच्या, ऊर्जामंत्री कोण आहे? तुम्ही रात्रीच्या आता लाईट देणार, थोड्या वेळाने येईन. आता कसं काम करायचं शेतात लोकांनी? सापाडे नाही येत पायाखाली, इचूकाटा येत नाही, जनावरं नाहीत, लांडगे वाघ नाहीत, कुत्रे नाहीत, इचू नाही, काय नाही शेतात. तुम्ही रात्री लाईट देणार आता लोकाला, मेले का राहिले लोक? दोषी कोण आहे? दोषी कोण आहे? कासरा आपल्या हातात ठेवायचा आणि परत म्हणायचं बैलगाडी दुसऱ्या रस्त्याने गेली, नीट चालवा ना, लाडक्या बहिणीला पैसे दिले म्हणजे तुम्ही काय तुमच्या घरातून वावर ऐकून दिले का? नागपूरचं एखादं वावर ऐकलं ते दिले का? आमचेच पैसे आहेत, आम्हालाच दिले, घेतले बी आमच्याकडूनच, तेल मिठं वाढून टाकले सगळे घेतले बी आमच्याकडून लगे वसूल करून. हां, लाडक्या बहिणीला दिले, आमचं आयुष्यकडे जाईन का? 150 रुपये त्या 1500 रुपये. हा ते 1500 असून 150 आम्ही 1600 रुपये देतो, जाऊ दे शेंडी लावून देतो, 100 रुपये जास्त दे आरक्षण, आयुष्यच दे ना आम्हाला. म्हणजे दुसऱ्या ओबीसींना 17 जाती घातल्या आत त्यांना आयुष्याचं आरक्षण दिलं आणि आम्हाला 1500 रुपये देणार. पिशी घ्यायची म्हणलं एक सरकीचे 3000 रुपये लागत आहे आणि तो 1500 काय दिली लाडक्या बहिणीला? लाडक्या बहिणीला दिली आणि भाच्याचं भाचीचं काय करायचं? भाच्याला आरक्षण लागतं आहे शिकायला, दिलं का भाचेला आणि भाच्याला आरक्षण? आणि दाजीचं कंबर मोड ना, बांधावर काम करू करू त्याच्या पिकाला भाव दिला का मालाला? दाजी एखादा दांडका घेऊन मुंबईला आल्यावर लाडक्या बहिणीचा दाजी त्याच्या शेतीला भाव का देतो मालाला? ती भाव दे ना दाजी, खुश कर लाडक्या बहिणी, खुश केल्या ना दाजीला, खुश कर सगळ्या मालाला भाव दे, कर्जमुक्ती कर, माफी नको करू, कर्जमुक्ती कर, त्याला पाणी दे, त्याला लाईट दे, सिंचनाच्या पुऱ्या योजना बंद आहेत, मराठवाडा विकास वैधानिक महामंडळ सगळं बंद आहे, नागपूर आणि मराठवाडा कराराचं काय झालं? 72 ठोकलेले पोल आहे ते लाईटचे, 72 असे झाले ते वाकडे, सरळ का करायची ती तुम्हाला? आणखी पोलं बदलेली नाही झालं 75 वर्षात, करताय काय तुम्ही? कोणाला शिकता तुम्ही लाडकी बाई? कोणाला देता? त्या दाजीच्या मालाला भाव दे, रात्रंदिवस शेतात काम करताय बिचारा, ते कपडे फाडले त्याच्या अंगावरती, चप्पल नाही राहील त्याला पायात घालायला. बघ ना त्या दाजीचं भाचे, बघ भाच्यानं फाशी घ्यायला लागलाय, भाचीसुद्धा 1% नोकरीत घरी रडत यायला लागली, तिला आरक्षण पाहिजे ते देना. 1500 काय करतो आम्ही? देतो 1600 रुपये तो, जाऊ दे. जरंगे पाटणचं ब्रेन नक्की काय आहे? 288 मतदारसंघ पाठ आहे, सगळे गणित पाठ आहे, अनेकांना असं यासाठी सर्वे करावा लागतो, मोठ्या कंपन्या नेमाव्या लागतात, तुम्ही कसं काय सगळं करताय? ही काय कंपनी आपली, ही सर्वे कंपनी आपली, ही देवेंद्र फडणवीसला कवाच कळणार नाही हे काय रसायन आहे. हा हे रसायन सोपं नाही, हे रसायन त्याला वस्ता दे, इतक्या रच्चे आंधरा कोंधरा तो भरायले ना, हे रसायन आहे त्याला, त्याला पाणीच पाजेणार आहे. हा हेच रसायन येते की त्याला मोठं केलेलं आणि आता बरबादसुद्धा त्याला हेच रसायन करणार आहे, हेच करणार आहे त्याला खाली लोळविणार हेच लोक. तुम्ही आता काहीतरी बोलणार आहे, तुम्ही म्हणजे सांगतोच तुला आता म्हणून. नाही तुम्हाला म्हणलो असं, सॉरी सॉरी, तेवढे संस्कार समाजानं आमच्या आमच्यावरती ठेवले की पै पाहुण्यांना आदरानं बोलायचं, परंपरा मोडू नाही द्यायची, पण आडवा चालणाराला लेकीमध्ये द्यायची काही गरज नाही हे पण शिकवलंय. पण ते काय सांगणार होते? नाही ते त्याच्यात जी भ्रम आहे की आम्ही समीकरण जुळू, महामंडळ देऊ, मराठ्यांना पाडूच, मराठ्याचं ऐकणार नाहीत, मराठा आम्ही संपून दाखवू, हे जे त्याचा गैरसमज आहे ना, त्याच्यात लोक येऊन सांगतात तिकीट नाही मिळालेली मला, ते म्हणजे ते लय भ्रमात आहे की आपण बरोबर निवडून ते जर उभा राहिले म्हणजे आमचे लोक तर आपले बरोबर निवडून येतात मतं खात्यात म्हणे आम्ही उभा केलेले आणि आपले बरोबर ह्या भ्रमात आहे म्हणे, त्या भ्रमात नाही राहून देत आम्ही त्याला.